नाचून झालं असेल तर अनाऊन्स करू ना. ये तू नावली पडत पडतो पण मी हे करतो. चला साऊंड. हां तो बरोबर नाही वाजत. हॅलो हॅलो हॅलो. चला आपण ट्रॉफ्या देऊया. आपला हॅलो आपला वेळ संपलेला आहे पण सर्वात सर्वात पहिला हॅलो हॅलो. आता आपण हे बघा. हॅलो आपली मॅच सुंदर सुंदर परीने पूर्ण वाढव ना आवाज. हॅलो 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 हॅलो. आपण दरवर्षी जी मॅच ऑर्गनाईज करतो APL नारली आगरी प्रतिष्ठान आगरीपाडा प्रतिष्ठानतर्फे जी मॅच आपण ऑर्गनाईज करतो सुंदररित्या पार पडली. एक थोडासा आपल्याला प्रॉब्लेम आला का त्याबद्दल वाद नाही. या अशा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. पण आपल्याला आता काय करायचं आहे ट्रॉफ्या द्यायचा सगळ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे ज्यांनी आपल्याला मदत केली या APL साठी. फुलना फुलाची पाकली कोणी पण आपण त्याचा मनापासून हितचिंतक आहोत कारण हे अशी लोकं आपल्याला मदत करतात आणि म्हणून आपल्या या मॅची पूर्णपणे पार होतात. आता आपण सर्वप्रथम काय करूया तर जसे काय मयत सांगो दांड्यातून जे चार धामला चालत गेलेले त्यात आपल्या गावातला मुकेश माली ददल पहिला आपण त्याचा आपण सन्मान करूया. त्याचा आपण सत्कार करूया कारण एकविरीला चालत गेलो मी पोचता तलमलत तलमलत पोचलो. चार धाम तर खूप लांब आहे पण तरी पण जो आपण महेश सांगोला पण फोन केलेला त्याचा पण आपण सत्कार करणार होतो. पण महेश सांगोचं बोलणं असं आहे का भाई मी बाहेर आहे. तर मी ठीक आहे तुझा पण करायचं होता आमचं तर आहेच पण तू नसलास तरी तो बोलला. पण तुम्ही मुकेश माली ददल जो आपल्या गावातून आपल्या आगरीपाड्यातून यशस्वीरित्या चालत जाऊन पुन्हा रिटर्न जे लोक आले त्यांना आपण मनापासून ह्याचा आपण धन्यवाद करतो आणि आपण ह्याचा सत्कार करतो. ह्याचा सत्कार करतील किशोर मांजरेकर. तर आपल्या गावातून एकमेव असे ज्यांनी चारधाम यात्रा श्री महेश चांगो यांच्यासोबत चालत पदयात्रा केली असे आपल्या गावातील अभिमान असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश माली उर्फ ददल त्यांचं आपण नारली आगरीपाडा प्रतिष्ठानतर्फे आणि APL तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ओम नमः शिवाय. सर्वप्रथम आपलं हे APL आयोजन करण्यामध्ये ज्यांचं ज्यांचं फुलना फुलाची पाकळी म्हणून सहकार्य लाभलं त्यांची मी एकदा नावं घेतो. तर सर्वप्रथम मी
ज्यांनी ही एपीएल सक्सेस करण्यासाठी आपल्या गावातल्या ज्या पोरांनी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्यात. काल रात्री 4 वाजेपर्यंत जी पोरं जागी होती, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, चुकून कोणाचं नाव राहिलं तर मला रागावतील म्हणून सांगतो, जी पोरं होती त्या सर्व पोरांचे मी आभारी आहे आणि जी नव्हती त्यांचे पण आभारी आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्याला फुलणं फुलाची म्हणून पाकळी म्हणून ज्यांनी सहकार्य केलं असे त्यांची मी नावं घेतो. मला सांग कोणची म्हणजे नाव. सर्वप्रथम उमेश कुळे जे आता जेवून गेले त्यांची सुद्धा मदत झाली. त्याच्यानंतर विकास कुडेकर, त्याच्यानंतर विलास कुडेकर, त्याच्यानंतर मनोहर ठाकूर. सगळ्यात सर्वप्रथम उमेश कुले ज्यांनी आपल्याला पूर्ण पुलाची पाकळी काहीतरी मदत केली. त्याच्यानंतर शरद गुप्ता, त्यांनी पण आपल्याला मदत केली. त्याच्यानंतर विलास कुडेकर, त्यांनी आपल्याला मदत केली, दरवर्षी करतात, यावर्षीच नाही दरवर्षी. त्याच्यानंतर संजय वावेकर उर्फ गांधी, त्यांनी पण आपल्याला मदत केली. मनोहर ठाकूर उक्या उर्फ मन्या काका, ते आपल्याला गेल्या वर्षी पण मदत केली, यावर्षी पण आपण काय बोललो नाही पण समोरून बोलले, एपीएल कधी आहे कसं काय करायचं आहे, त्यांनी पण आपल्याला पूर्ण पुलाची पाकळी मदत केली. आज पजू अंकल आपल्या आपल्यामध्ये नाही आहे पण तो आपल्यातच असणार. दुसरी गोष्ट, किरण पाटील युनियन बँकचे कॅशियर, त्यांनी पण आपल्याला पूर्ण पुलाची मदत केली. ही एपीएल सगळ्यांना वाटतं एपीएल होते म्हणजे होते, पण एपीएलसाठी जी मेहनत लागते ती कोण बघत नाही. 500 रुपये आणि 300 रुपये देऊन कुठली गोष्ट पूर्ण होत नाही. मी बोलत नाही का मी करते म्हणून मी मोठा आहे, पण जो करते त्याला कधीच नावं ठेवू नका, मग तो कोणी पण असून दे, मी असून दे या कोण असून दे, कोणाला पण तुम्ही बोलताना जरा विचार करा. कारण आहे ना, प्रत्येकाचं मन आहे, प्रत्येकाचं मन दुखावलं जातं. आज तुम्हाला कोणालाच नसेल माहिती का या एपीएलसाठी कर्ती खर्च झाला आहे. सगळ्यात मोठा स्पॉन्सर आपला कोण असेल तर पराग मडवी, स्टेजचा आणि हॉल यांचा टोटल खर्च त्यांनी केला. आपल्याला दरवर्षी जेवण देणारा नटराज, या टायमाला त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा पाय दुखापत झाली, पण यावर्षी आपण स्वतःनी चिकन इथून तिथून आणून आपण स्वतः बनवलं. आणि बनवण्यासाठी हरेश माली, मनवा, हे असे आपले खूप अत्या कित्येक जण होते आणि दरवर्षी असतात. आपल्या इथे कोणाला बोलवायची गरज नाही, एखादी गोष्ट आणून ठेवली ना तर ते लोक बनवायसाठी आपला गाव समजून येतात. मी एवढाच बोलीन, मला कोणाला जास्त कोणाला टोमनाने बोलायचं नाही. आज जे बोलतात ना आमची बिल्डिंग माझी बिल्डिंग, कोणी करू नका, आपला गाव म्हणून बोला. मी जर चुकत असेल तर मला शिव्या द्या, काही फरक पडत नाही, पण आपला गाव म्हणून करा. तुम्ही आपतमध्ये भांडणं करू नका, आपल्या लोकांना कोणाला उलटा बोलू नका. शेवटी काय झालं तर आपलीच लोक येणारी आहेत, कोण नाही आहेत, सगळे पाळणारे आहेत. मी खूप छोटा माणूस आहे, मी छोटा आहे तुमच्यासमोर सगळ्यांसमोर, पण मोठ्या लोकांना बोलतोय नका करू या गोष्टी. गाडी लावल्यावर भांडणं, माझी जागा याची जागा कोण कोण नेत नाही, पण आज आहे ना आपली लोक आपल्याला आपल्या लोकांना त्रास होत आहे आणि बाहेर येऊन इथं बिंदासमध्ये गाडी लावून जातात आणि आपली लोक आपल्या लोकांना बोलत, बाहेरच्यांना बोलत नाही पण आपल्या लोकांना बोलतात. ठीक आहे, प्रत्येकाचा येतो प्रत्येकाचा, मी कोणाला शिकवणारा मी काय मोठा नाही आहे, पण जरा आता तरी विचारू आपण काय करतोय. त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी राईस दिली, आपल्याला कोणीतरी कांदे दिले, ते कांदे तर आपलं आपण केले नाही, पण तरी पण असे कांदे राईस देणारे पण भरपूर आहेत. आज आपल्या गावात अशी माणसं आहेत का एखादा फंक्शन पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात. आज सगळ्यात मोठी गोष्ट कोणाला माहिती नसेल, आज एखाद्याला टी शर्ट नाही भेटली तर भांडणं करतात. आज कुणाल काय झाला, आमच्या टीम मधला प्लेयर थोडा नावामध्ये घोल झाला, एक टी शर्ट कमी पडली, स्वतःची टी शर्ट त्याला दिली. आणि तुम्हाला खरं सांगतो सगळ्यात जास्त एपीएलसाठी मेहनत करणारा कुणाल मांडलेकर आहे. आणि देवात आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात पहिला आम्ही हारलो, आम्ही हारलो त्याचा काम नाही, पण आपला दरवर्षी नियम काय असतं, 7 चिठ्ठ्या उडवून पहिली ज्याची चिठ्ठी येईल तो 8व्यामध्ये जाईल. त्यावर्षी मी खाजवला जरा, लाचा येईल तो पहिला जिंका, म्हणजे लाचा येईल तो फायनलला जाईल, याच्यामध्ये जाईल, 8मध्ये जाईल. आणि हां 2 मिनटं, आणि देवाच्या नशिबीने आपल्याच नशिबी का, जेव्हा पहिली चिठ्ठी काढली ती आमचीच होती, म्हणजे आपला बॅट लक असेल जाऊन दे नो प्रॉब्लेम, पण मी मनावं घेत नाही. आपण एन्जॉयसाठी मॅची करतो, एन्जॉय करा, जिंकायसाठी कोण नाही करत. मी जर जास्त बोललो असेल तर चुकीला माफी. आपल्याला पुढे काय बोलायचं आहे, जे डी भाऊ, जे डी भाऊची पण आपली आर्थिक मदत दरवर्षी असतं.
जेडी भाऊंनी आपल्याला आर्थिक मदत केली, पुन्हा पुलाची बघलं प्लस वायफाय, आणि आपल्याला लाईट भेटली ही आपल्या साईडवरनं भेटली, भेटली असं इथून पण, पण आपण विचारलात नाही कारण इथून भेटली साईड. आणि सगळ्या जणांनी मस्त मजा केली, एन्जॉय केली. थोडा एक काटेरीचा पाय याला जरा दुखापत झाली आणि त्या गुड्डाच्या आपण नारळ फोडला, त्याच्यानंतर काय नाही झाला. म्हणून श्रीफल, नारळ म्हणजे श्रीफल हा खूप मोठा आहे. आस्था आहे लाईफ में, लाईफ में सुनो आस्था आहे तो रास्ता आहे, जसा का आपला पिक्चर आलेला. चला मी काय बोललो छीन तर सॉरी, घे अजून कोण राहिला नाही ना, नाही कोण राहिला नाही ना आपल्याला. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या जवळजवळ 140-200 पर्यंत टी शर्ट गेल्यात, आपल्या 200 टी शर्ट झाल्या टोटल, म्हणजे खेळाडू उपस्थित. आणि ह्या टी शर्टचे ऑर्डर 6 दिवसात पूर्ण केले असे विक्की स्पोर्ट, विक्की स्पोर्टचे आपले आलेले आहेत. तर ज्यांना कोणाला भविष्यात ऑर्डर द्यायचे असतील, त्यांनी कमी वेळ, खरंच खूप कमी वेळात त्यांनी आपल्याला दिलेले आहे टी शर्ट. आणि क्वालिटी बघा, टी शर्टची क्वालिटी बघा, आणि आपल्याला पाहिजे तशी पॅटर्न चूज करून दिले, एकदा त्यांचा चेहरा बघून घ्या. आणि आपल्या गावातले माणूस आहेत आणि कधी आपल्याला पैशाच्यासाठी अट्टाच करत नाही, आपण पैशांना शेवटी देतो. आणि मनापासून धन्यवाद. कोणाला जर भविष्यात नाही, भविष्यात कोणाला जर टी शर्ट लागतील, तुमच्याकडे पैशासाठी मागणी नाही करणार, सगळा झाल्यावर पैसे द्या. तुमच्यासाठी कुठल्या गोष्टीसाठी किरकिर नाही करणार आणि रिझनेबल रेटमध्ये, हे आपल्या गावातले माणूस आहेत विक्की म्हणून. तर तुम्हाला कधी कोणाला लागले भविष्यात तर हे एक आपले आहे, आणि यांचा सत्कार करतील किशोर मांजरेकर. विक्की भाऊ, तुम्ही आम्हाला जो मदत करता, सपोर्ट करता, त्यासाठी तुमचा धन्यवाद. धन्यवाद विक्की साहेब. आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघता, हा, आणि जे युट्यूब लाईव्ह आहेत ते पण एका फोनवर आलेले आहेत, आणि युट्यूब लाईव्ह वाले खास डोंबिवलीवरून आलेले आहेत, आणि ओम साई लाईव्ह, आणि ते पण आपले आगरीच आहेत ओम साई लाईव्ह वाले, त्यांनी पण मजा घेतली आहे, त्यांना हे कार्यक्रम आवडलेला आहे. तर आपण चला, सर्वप्रथम ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय तो क्षण आलेला आहे, बक्षीस वितरण. नारळी आगरीवाडा प्रतिष्ठान आयोजित आगरीवाडा प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे, आणि या 7व्या पर्वातली बेस्ट बॉलर, 7व्या पर्वातला बेस्ट बॉलर कोण असेल, एनी गेसेस? चला जाऊ द्या, जास्त वेळ घेत नाही. 7व्या पर्वातला बेस्ट बॉलर आहे तेजस परशुराम गायकर. त्याच्यानंतर आगरीवाडा प्रीमियर लीग 2023 पर्व 7व्याचे बेस्ट बॅट्समन आहेत, आणि सॉरी हा थोडं राहिला, या ज्या ट्रॉफ्यांबद्दल थोडं सांगायचं होतं, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि इमर्जिंग प्लेअरची ट्रॉफी आपले गय्या पाटील यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आहे. चंद्रकांत पाटील, कैलासाचे चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ आहे या 3 ट्रॉफ्या. गय्या कुठे आहे? त्याच्यानंतर तुम्ही यावर या नरेन काका, आणि बेस्ट बॅट्समन वरया, हा बेस्ट बॅट्समन जात आहे मयूर माळी. मयूर माळी कुठे आहे? आय आय मध्ये वा ना, मध्ये वा. याच्यानंतर गेल्या वर्षीपासून आपण एक परंपरा चालू केलेली आहे,
उत्तर याच्यानंतर गेल्या वर्षीपासून आपण जी परंपरा चालू केलेली आहे इमर्जिंग प्लेअर म्हणजे लहान मुलांमधून जो नवोदित खेळाडू घडतोय तर इमर्जिंग प्लेअर म्हणजे उत्कृष्ट नवोदित खेळाडू उत्कृष्ट नवोदित खेळाडू एनी गेसेस गॉसेस आणि इमर्जिंग प्लेअर आहे तेजस परशुराम गायकर तेजस परशुराम गायकर त्याला विश्वास नाही बसत आहे तो इमर्जिंग प्लेअर आहे आणि इमर्जिंग प्लेअरची ट्रॉफी देतील मनीष प्रभाकर शेडगे हा नाही नाही वाटून देण्यात येत आहे सॉरी थांबा जरा इथे जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे तेजस गायकर इमर्जिंग प्लेअर नाही आहे कारण तो मोठा आहे सॉरी तर इमर्जिंग प्लेअर जात आहे दीपेश कांबळे चला आग्रीवडा प्रीमियर लीग 2023 APL थँक्यू डीजे मॅन ऑफ द सिरीज प्रत्येक सामन्यांमध्ये ज्यांनी धनानून परफॉर्मन्स केलेले असे मॅन ऑफ द सिरीज कोणातर्फे देतस मॅन ऑफ द सिरीज कोण देणार आहे कोणला द्यायचे आणि मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती आपले रियांश मयूर माळी यांच्या सौजन्याने आहे मयूर देईल मयूर मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी देत आहे ती रियांश मयूर माळी यांच्या सौजन्याने देण्यात येत आहे तुम्ही ट्रॉफी बघू शकता किती आकर्षक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज बाबू दादा सुखदर आहे चला लवकर फायनल बाकी आहे आणि इमर्जिंग प्लेअर जात आहे सिद्धेश कुडेकर उर्फ कालू मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज सॉरी मॅन ऑफ द सिरीज घेऊन जात आहे सिद्धेश कुडेकर धन्यवाद विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार आणि आता धन्यवाद आणि आता नारळी आगरीपाडा प्रतिष्ठान आयोजित आगरीपाडा प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे उपविजेता संघ आहे आगरी थंडर आणि आगरी थंडरचे कॅप्टन आहेत निकेश सणस आगरी थंडरच्या सर्व प्लेयरना विनंती करतो मी संघातील सर्व एक एक खेळाडूंना वरती बोलवतो ये तिकडे एक एक कोंबडी घे एक एक कोंबडी घे कोण कोण कोणला बोलवायचं मला सांग
नागते या तर उपविजेते संघाला जे पारितोषिक आहे कोंबडी आणि ट्रॉफी ते तुम्ही एक एक खेळाडूंनी वर या. सर्वप्रथम मी तेजस गायकरांना बोलतो की त्यांनी याचा स्वीकार करावा. मना काका स्टेज जवळ या. मना काका चला दुसरा. तेजस वरती आहे ना. तेजस तेजस चला दुसरा. सिद्धेश म्हात्रे. सिद्धेश म्हात्रे उपविजेता संघ. सिद्धेश म्हात्रे त्याच्यानंतर पुढील खेळाडू घेऊन जा घेऊन जा. सागर ठाकूर. नाही नाही येऊ दे. तुम्ही या तुम्ही या. सुनील सातामकर. सुनील सातामकर. सागर ठाकूर. आवाज बंद कर. आवाज
त्यांनी बंद केलं आहे. हॅलो हॅलो.